फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. ग्रेट सर, हा प्लॅन चांगला आहे. म्हणजे जर का गोव्याच्या ट्रीपचा सगळा खर्च आपल्याला त्या श्रीमंत गंगाधर पंत कडून काढायचा असेल ना, तर हा प्लॅन चांगला आहे. त्याचा कुठलाच प्लॅन पास नाही करायचा. येस, करेक्ट. जोपर्यंत तो आपल्याला 25,000 रुपये देत नाही तोपर्यंत प्लॅन पास करायचाच नाही. 25,000 म्हणजे आपण डबल उडवून देऊ सर. बीबी बीबी, मी गोव्याला समुद्रातील टायर ट्यूब घेऊन जाणार. दुबे साहेब, हा बघा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे हा प्लॅन मी बनवून आणलेला आहे. अगदी वास्तुशास्त्रज्ञाला कन्सल्ट केलेला आहे. या प्लॅन मध्ये सुद्धा काही दोष नाही. ठरवणार कोण? तुम्ही का? आम्ही नाही ठरवणार, तुम्हीच. पटकन पास करा ना. पास करावा लागेल. अच्छा, कसा पास करावा लागेल? 25 द्यावे लागतील. 25 रुपये? काय पूजा घालताय? पण रे, 1,000 एक फुटकी कवडी सुद्धा देणार नाही मी, कळलं ना? तुम्ही सांगितलेल्या सगळ्या परवानग्या मी घेऊन आलेलो आहे. तुम्ही सांगितल्या त्याप्रमाणे प्लॅनही घेऊन आलो आहे. तुम्हाला परवानगी द्यावीच लागेल. कसं आहे श्रीमंत, मी तुमची सगळी फाईल पाहिली. एक लेटर कमी आहे. हा, आता कुठलं लेटर हवंय पंतप्रधानांचं? वास्तुपुरुषाचं लेटर घेऊन या. वास्तुपुरुष, त्याची जर हरकत असेल तर तुम्ही बांधकाम करू शकणार नाही ना. ते लेटर हवं. अरे, तुमच्या आशीर्वादाने कुठे वास्तुपुरुष मिळतोय का ते पाहतो. गेले द्यायचे राहुनी तुझे नक्षत्रांचे दे. बस, उचल्या भावना पोचल्या. काय झालं श्री, तुला परवानगी मिळाली का? नाही. सरकारवरचा राग असा माझ्यावरती काढू नकोस. जा तिकडे. आई, अरे तिकडे बाहेर या. काय 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 झालं? काय श्री, काय प्रॉब्लेम आहे का? प्रॉब्लेम नाही, मी सोल्युशन शोधून काढलंय. अय्या, तू शोध लावलास? कसलं सोल्युशन? शोध नाही लावला मी, मी प्रश्नावर उपाय शोधून काढलाय. कसला उपाय? आई अनुजा, वरती मजला बांधण्यावर मी खोल विचार केला आणि माझ्या असं लक्षात आलं की आपण वेगळं होणं हे चुकीचं आहे. विभक्त कुटुंब पद्धती ही समाजासाठी घातक आहे. या विभक्त कुटुंब पद्धतीमुळे एकत्र कुटुंब पद्धती जी आहे ती नष्ट होईल, लोप पावे. म्हणून मी वरती मजला बांधण्याचा विचार सोडून दिलाय. असं रे काय श्री, माझे 2 शब्द संपलेले नाही आहेत. 2 तुम्हा दोघींमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. तुम्हा दोघींमध्ये भांडणं होऊ नयेत यासाठी मी प्रयत्न करणार आहे. आणि यासाठी मला वाटेल तेवढा संघर्ष करावा लागला तरी बे अत्तर, पण मी ते करणार आहे. आधी मायानो, तुम्हा दोघींना माझी हात जोडून विनंती आहे की मला कृपा करून सहकार्य करा. रडू नको बाळा, मी तुला ऑपरेट करते. बाबा शालू, शालू ऑपरेटच्या आधी एक कॉल आव जमलं तर कोऑपरेट. तसं पण चालेल, पण बाळा, माझ्या या बाळाला मनस्ताप होऊ नये म्हणून मी तसं करीन. थँक्यू माते, आय लव्ह यू. मी पण नाही भांडणार यांच्याशी. याने भांडण उकळून काढलं तर मी काय करू? भांडण तू उकळून काढते, मी नाही. बघितलं बघितलं मला सगळ्यांसमोर कसं बोलतात त्या. भांडण तूच उकळून काढते. तू 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 ते पण नाही उकळताय कारण का एक नंबरची आळशी आहे. भांडणाची सुरुवात मलाच करावी लागते. ऐकलं ऐकलं, मला आळशी म्हटलं. कुत्र्याचं शेपूट पाकड पाकड. तुम्ही बाप आहात की साप? या जन्मी तरी बापच आहे, पण मी मी एक आई आहे. आईचं काहीच कसं असत हे तुम्हाला कसं करणार? आलो नवीन बंदूक घेऊन मी. अगदी लहानपणी दिवाळीमध्ये फटाके फोडायची बंदूक मिळाल्यावरती खुश व्हायचा ना, तसा खुश झालाय. आमच्या भाईनं पाठवलंय आपल्याला. भाईनी? भाई कोण? त्यांनी तुला शार्प शूटर म्हणून सिलेक्ट केलंय.
एका बिल्डरचा मर्डर करायचा आहे,